तर मित्रांनो आपण मागील सत्रात बघितलं की सर्वसामायिक कसे लागू करतात या सत्रात आपण सर्वसामायिकतेचा वापर करताना सामान्यपणे केल्या जाणाऱ्या चुकांवर नजर टाकूयात चला आपण पहिली चूक पाहूयात तुम्ही मला सांगू शकता का हे समीकरण सर्वसामायिक आहे की नाही हे माहीत करून घेण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे एक्स आणि वायच्या जागी कोणतीही संख्या हलून बघा जसे आपण एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर चार घेऊयात असे केल्याने डावीकडील पक्ष सहा गुणिले अकरा होईल म्हणजेच सहासष्ट आणि उजवीकडील पक्ष एकोणीस गुणिले पाच होईल म्हणजेच पंच्याण्णव आपण इथे बघू शकता की डावीकडील बाजूचे मूल्य उजवीकडील बाजूच्या मूल्यासमान नाहीये म्हणून हे समीकरण एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर चार साठी योग्य नाही हे समीकरण सर्वसामायिक नाहीये आपण आधी बघितले की असे समीकरण जे पदातील कोणत्याही मूल्यासाठी सत्य असते त्याला सर्वसामायिक म्हणतात चला अजून एका चुकीवर नजर टाकूयात एकशे सातचा सा वर्ग काय असेल मागील सत्रात आपण बघितले की अशा संख्यांचा वर्ग कसा काढला जातो आपण आधी एकशे सातला शंभर अधिक सात असे लिहूयात आणि मग ह्याचा वर्ग शोधूयात आता आपल्यातील बरीचशी लोकं ह्याचा विस्तार करताना चूक करतात आपण शंभर अधिक सातच्या वर्गाला शंभरचा वर्ग अधिक सातच्या वर्गासमान समान लिहितो परंतु हे चुकीचे आहे लक्षात ठेवा की हे सर्वसामायिक आहे ए अधिक बीचा पूर्ण वर्ग ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्गाच्या समान असेल म्हणून शंभर अधिक सातच्या पूर्ण वर्गाला सर्वसामायिकतेचा वापर करत ह्या प्रकारे विस्तार करूयात आता अजून उकल केल्यास आपल्याला हे अंतिम उत्तर मिळेल आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की ए अधिक बी चा पूर्ण वर्ग ए वर्ग अधिक बी वर्गाच्या समान नाही चला दुसऱ्या उदाहरणावर नजर टाकूयात एक्स वर्ग अधिक वाय वर्गाचा वर्ग काय असेल कोणता पर्याय योग्य आहे आपल्यातील बहुतांश लोक समजतात की पर्याय ए योग्य आहे परंतु हे चुकीचे उत्तर आहे ह्याची उकल करताना आपण असा विचार करतो कि की एक्स आणि वाय आधीपासूनच वर्गांकित आहेत ह्या सर्व सामायिकतेनुसार आपण उत्तर लिहितो एक्स वर्ग अधिक दोन एक्स वर्ग वाय वर्ग अधिक वाय वर्ग परंतु लक्ष द्या इथे ए एक्स वर्गाच्या समान आहे एक्सच्या नाही आणि बी वाय वर्गाच्या समान आहे वायच्या नाही आपण बघू शकता की इथे आपण पहिल्या आणि दुसऱ्या पदाला वर्गांकित केले नाहीये म्हणून ह्या व्यंजकाचे डावीकडील पद एक्स वर्गाचा वर्ग अधिक दोन एक्स वर्ग वाय वर्ग अधिक वाय वर्गाचा वर्ग असेल म्हणून योग्य उत्तर असेल एक्सचा चौथा घात अधिक दोन एक्स वर्ग वाय वर्ग अधिक वायचा चौथा घात ह्या सत्रात आपण सर्वसामायिकता सोडवताना होणाऱ्या काही सामान्य चुका बघितल्या